प्रश्न पहा, 400 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली. म्हणजे एक वस्तू आहे 400 रुपयाची, ती 20% काय केली, वाढवली. मूळ किंमत 20% वाढवली व नंतर ही वाढवलेली किंमत 20% कमी केली. म्हणजे अगोदर 20% वाढवली, वाढवल्यानंतर 20% कमी केली, नंतर वाढवलेल्या किमतीमध्ये 20% कमी केली, तर वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने असेल किंवा किती असेल, हा असा प्रश्न आहे. आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला या ठिकाणी. जर मूळ किंमत काय काय असणार, त्याची मूळ किंमत जर वाढ काय पाहिजे बघा, आता इथली तुम्ही त्याची जर वाढ 20% आहे, किती आहे 20%, आणि जर कमी हे कसं आहे 20% म्हणजे कमी आहे, हे दोन जर सारखे असतील, का असतील सारखे असतील, तर त्यासाठी एक सूत्र आहे, त्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्हाला जर लक्षात आलं किंवा पाठ झालं तर तुम्ही सहजतेनं ते करू शकता. तर सगळ्यात अगोदर आपण ते गणित सोडवण्याचा प्रयत्न करू आणि मी शेवटी तुम्हाला मी ते सूत्र सांगतो. बघा, 400 रुपये किमतीची वस्तू आहे, त्यावर आपल्याला 20% अतिरिक्त लावायचे आहेत, म्हणजे ते वाढवायचे आहेत. म्हणजे हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 80 रुपये आपल्याला काय करायचे आता, वाढवायचे आहेत मूळ किमतीवर. म्हणजे वस्तू 400 रुपयाची आहे, त्याच्यावर आपण 80 रुपये वाढवले तर 480 रुपये त्या वस्तूची आता किंमत ठरलेली आहे. आता त्यानंतर काय केले, ही वस्तू वाढल्याच्या नंतर त्या वस्तूवर 20% कमी केले, ही वाढ आहे, काय केले मूळ किंमत म्हणजे वाढवलेल्या किमतीत कमी केले. म्हणजे 480 गुणिले 20 भागिले 100 बरोबर हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, 8 दुनी 16, 16 6 4 1, 4 दुनी 8, 8 आणि 1 9 रुपये. आता हे आपल्याला काय करायचे आहेत, वाढ नाही करायचं, तर हे आपल्याला करायचे आहेत कमी. कशावर कमी करायचं, तर 480 मायनस 96 रुपये आपल्याला इथं कमी करायचे होतं, 96 रुपये इथं आपल्याला कमी करायचे होतं. तर आपल्याला काय होईल बघा बरं, 0 मधून 6 जात नाहीत, मग काय उसना घेतला, 10 झाले, 10 मधून 6 गेले, उरले किती 4, इथे किती उरले 7, 7 मधून 9 जात नाहीत, उसना घेतला इकडून 1 किती झाले 17, 9 आणि किती 17 9 8 17, इथं हाच्या दिल्यामुळे उरले किती 3, 3 ला 3 इथे घेतले. म्हणजे आपल्याला मूळ किमतीपेक्षा काय झालं, मूळ किमतीपेक्षा 184 रुपये आपल्याला त्या किमतीची आता आपल्याला किंमत ठरलेली आहे, तिथे किंमत ठरलेली आहे. ते म्हणते की बाबा कमी किंवा जास्त काय फरक पडला आहे, तर आपली मूळ किंमत आहे 400 रुपये मायनस 384 रुपयाची किंमत राहिली, तर इथं आपल्याला 16 रुपयाचा फरक पडतोय, किती 16 रुपयाचा फरक पडतोय. तर हे गणित आपल्याला इथं सोडवायचं आहे, 16 रुपये आपल्याला फरक पडतोय. आता याच्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचं आहे, कधीही ध्यान ठेवायचं, वाढ आणि कमी, वाढ किंवा घट जर असं सारखं असेल तर काही करायचं नाही, त्यांचा वर्ग करायचा आहे. खाली आपल्याला घ्यायचे काय, 100 घ्यायचे बरोबर 400 भागिले 100, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, किती आलं 4, किती आलं इथं 4. हे काय इथं शेकडा वाढ किंवा कमी आहे, वाढ किंवा कमी. आता आपल्याला ते ठरवायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं, हे आपण शॉर्टमध्ये काढले. तर 4 कसं, 400 रुपये गुणिले 4 भागिले 100 बरोबर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 चौक 16 हे रुपये आहेत, काय आहेत रुपये आहेत. आता हे वाढ किंवा कमी हे आपल्याला ठरवायचे आहे, वाढ किंवा कमी ठरवायचे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सराव अतिरिक्त करावं लागेल, त्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल. आता पुढची जर स्टेप तुम्हाला करून बघायची असेल, समजून घ्यायची असेल, तर सगळ्यात अगोदर हे करायचं, इथं दुसरं काहीच करायचं नाही. आता बघा, आता 100 रुपयाची वस्तू आहे आणि ती आपण 100 रुपयालाच विकली, किती रुपयाला विकली 100 रुपयाला विकली. समजा 100 रुपयाची वस्तू आहे आणि त्यावर काय केलं आपण, 20 रुपये वाढवलेत, म्हणजे वस्तूची किंमत किती झाली 120 रुपये झाली, किती झाली 120 रुपये झाली. 100 रुपयाची वस्तू आहे आणि ती वस्तू काय केली आपण, 20 ने कमी केली, कितनं कमी केली, हे वाढ केलं आणि कमी केलं, म्हणजे किती झाली इथं 80 रुपये झाले, किती झाले 80 रुपये. आता आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे, काय करायचा आहे,
ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तुम्हाला त्यामध्ये लक्षात येईल की बाबा वाढ झाली का कमी झाली. बघा ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 1, 2, 3, 4, 0 मायनस 2, 0, 8, 2, 16 16, 6, 4 1, 8, 1, 8, 8, 1, 9 आलं का सर. 4% येतं की ना सर. म्हणजे आपल्याला 10,000 होण्यासाठी 400 रुपये कमी आहेत. म्हणजे हे काय आहे, वाढ नाही तर आपलं हे काय असेल, कमी असेल. आणि 16 रुपयेसुद्धा काय असेल, वाढ नाही तर ती काय आहे, कमी आहे. या पद्धतीनं जर आपण गणिताचा थोडा सराव केला तर तुम्हाला हे लवकर गण. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय लक्षात ठेवायचं आहे, वाढ आणि घट जर ही समान स्वरूपात असेल तर त्यांचा डायरेक्टली काय करायचं आपल्या इथं, वर्ग करायचा आहे आणि तिथून आपल्याला गणित समजून घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला परफेक्टली करता येणार नाही. त्यासाठी आपला आता पुढचा व्हिडिओ आपण पाहूया इथं.